योगी बनो योगी बनो योगी बनो रे, भोगी नहीं जोगी नहीं योगी बनो रे। दीर्घ श्वास लेना और छोड़ना है बसरे का, पहले 5 मिनट हो अभ्यास नित्य इसका। दीर्घ श्वास लेना और छोड़ना है बसरे का, पहले 5 मिनट हो अभ्यास नित्य इसका। चित्त वृत्ति योग सब निरोधी बनो रे, भोगी नहीं रोगी नहीं योगी बनो रे। श्वास नाक से ही छोड़ना कपाल भाती है, श्वास नाक से ही छोड़ना कपाल भाती है। नियम 15 मिनट का हो चमक मुख पे लाती है, नियम 15 मिनट का हो चमक मुख पे लाती है। उदर रोग शमन करो निरोगी बनो रे, भोगी नहीं रोगी नहीं योगी बनो रे। बाद में ऊंचाई और बाह्य प्राणायाम हो, अग्निसार से खत्म उदर रोग तमाम हो। बाद में ऊंचाई और बाह्य प्राणायाम हो, अग्निसार से खत्म उदर रोग तमाम हो। उठो जागो स्वास्थ्य के संयोगी बनो रे, भोगी नहीं रोगी नहीं योगी बनो रे। योगी बनो रे, भोगी नहीं रोगी नहीं योगी बनो रे, भोगी नहीं रोगी नहीं योगी बनो रे। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज संपूर्ण विश्व कोरोना रूपी राक्षसाच्या कचाट्यात सापडला आहे मित्रांनो। पण हे नक्की, ज्याचे शरीर चांगले, ज्याची रोग प्रतिकारक शक्ती चांगली, तो त्या कोरोना रूपी राक्षसाशी 2 हात करू शकतो। आजवर आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत पैशांच्या मागे धावत होतो। या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नुसतीच धावपळ सुरू असते, पण कोरोनाने शिकवले की आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नाही। म्हणून मित्रांनो, आपल्या शरीराची काळजी घ्या आणि आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी योग हा अतिशय उत्तम पर्याय आहे। दुनिया को खुशहाल बनाए, चलो चले योग अपनाए। मित्रांनो, योगा करण्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपले मनही निरोगी राहते आणि डिप्रेशन, बीपी, शुगर सारखे आजार आपल्या जवळही फिरकत नाही। मित्रांनो, सुशांत सिंह राजपूत सारखा प्रसिद्ध कलाकारही डिप्रेशनमुळे आत्महत्या करतो। अहो, काय कमी होते त्याला? प्रसिद्धी, पैसा, सुदृढ शरीर, सर्व काही होते त्याच्याजवळ। फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची कमी होती, ती म्हणजे सुदृढ मन। आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता 1 तास योगा करायचाच। तर मित्रांनो, आज 21 जून म्हणजे जागतिक योगा दिन, या दिवशी आपण सर्वांनी शपथ घेऊया की रोजचा 1 तास आपल्या शरीरासाठी देणार, रोज 1 तास न चुकता योगा करणार। परत एकदा सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।